रूपाने कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या ठाई निश्चित रूपाने उत्पन्न होणार नाही आणि एवढा अग्रगण्य आणि यशस्वी असा कार्यकर्ता नेता निश्चित रूपाने या मतदारसंघाला भावी काळात सुद्धा मिळणं अतिशय दुर्मिळ होणार आहे आणि याचाच धसका घेतल्यामुळे शेठ निश्चित रूपाने आता आमचे सरपंच भालचंद शेठ बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं विभाजन 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 समजा सावरगाव झालेवाडीची काही गावं गाळून काही गावं समाविष्ट करून दोन गट या ठिकाणी तयार होतील अशी एक संकल्पना पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची निश्चित रूपाने आहे. परंतु मी तर धाडसाने आणि पुढे जाऊन असं बोलेन शेठ की जरी पूर्वाश्रमीच्या आपल्या गटाची विभागणी होऊन जर दोन गट झाले नरेंद्र भाऊ तर माझं तर असं म्हणणं आहे गुलाब शेठ आपण दोन्ही गटांचा मी म्हणतो या ठिकाणी अंदाज घेऊन आपण का तर याच्यात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ही पाच वर्षाची विकासाची गंगा वाहत असताना आपण आपल्या परिवारात सुद्धा एक एक अशी मातबर रत्न तयार केली विकी भाऊ सारखा एक असा नेता निश्चित रूपाने जुन्नर तालुक्याच्या युवा सेनेच्या जडणघडणीत दिला. विकी भाऊ पण मुंबईवरून आला विकी भाऊ सुद्धा बापाच्याच अगदी पावलावर पाऊल देऊन आणि बापाची सगळी संस्कृती घेऊन म्हणजे तुम्ही कमी बोलताय आणि विकी भाऊ कमी बोलतो परंतु कामाचा उरक दोन्ही माणसांचा निश्चित रूपाने एवढा मोठा आहे की तालुक्याच्या आम नेते मंडळींनी निश्चित रूपाने याचा धसका अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेतलेला आहे. आता मुकुंद भाऊ आपल्याला एक आवर्जून विनंती करेल मगाशी आपण बोलता बोलता बोलले आता हे मला जाहीररित्या बोलायचं नव्हतं परंतु ज्यावेळेस निश्चित रूपाने गावकी भावकी आणि गावची सामाजिक जनता ज्यावेळेस आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकून गावाचं नेतृत्व आपल्याला बहाल करते त्यावेळेस ते असे प्रकार कृपया एक विनंती एक ज्येष्ठ शिवसैनिक यांना त्यांना आपल्याला एक मोलाचा सल्ला देतो की जे काय असेल गावच्या बाबीवर हे गावच्या बाबीवर सर्व कार्यक्रम मिटल्यानंतर त्याचा उहापोह करा कृपया विनंती आहे. कारण चालू कार्यक्रमात तरी आता भालचंद शेठ सारखे मंडळी बोलले असतील त्यांना अभिप्रेत असेल निश्चित रूपाने की त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जी जी विकासाची कामं केली जी जी पाहुणे मंडळींना इतर मंडळींना जो जो मान सन्मान देण्याकामी त्यांनी किंवा नेते मंडळींच्या ऋणातून उतराय होण्याकामी त्यांनी त्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या काळात जो जो उपक्रम राबवला असेल त्यातून उतराई व्हावं पाहुण्यांचा योग्य असा आदर सत्कार व्हावा गावाचा कार्यक्रम मी तर म्हणतो नेते मंडळी आणि पाहुण्यांचा आदर सत्कार म्हणण्यापेक्षा या गावात होणारा कार्यक्रम पंचक्रोशीला एक आदर्श ठरावा असा जर त्यांचा मानस असेल आणि तो त्यांनी जर प्रदर्शित केला असेल तर त्याला थोडाफार रिस्पॉन्स रूपाने आपण जर घेतला तर आगामी पाच वर्ष उपसरपंचच्या नात्यानं या गावाला योग्य असा न्याय तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचीही त्यात गुणवत्ता निश्चित रूपाने सुधारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आपण याचं आणि माझ्या या मोलाच्या सल्ल्याचा निश्चित रूपाने विचार कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विकास कामं विकास कामं विकास कामं होतच राहतील आणि निश्चित रूपाने गुलाब शेठ सारखे आणि विकी भाऊ सारख्या या मंडळींनी सावरगाव झालेवाडीतर्फे हवेली या मतदारसंघाच्या 27 च्या 27 गावांवर विशेष असं प्रेम केलेलं आहे. आता काही काही गावांमध्ये भूमिपूजन उद्घाटन विशेष अशा काही कार्यक्रमांना गेल्यानंतर काही काही गावं आवर्जून अशी म्हणतात आता आमचे सरपंच आता बोलता बोलता बोलले की बाबा बस्ती 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 गाव विकासाच्या दृष्टीनं निश्चित रूपाने तालुक्याच्या कार्यपटलावर निश्चित रूपाने उजवं असं नाव बस्ती गावाचं घेतलं जातं. आता घेतलं जातं त्याचं कारण असं आहे की निश्चित रूपाने त्या त्या गावचे तत्कालीन कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील ही तितक्या प्रभावीपणे नेते मंडळींच्या नादी लागली नेते मंडळींच्या सहवासात राहिली नेते मंडळींना आपलंसं केलं आणि ज्यावेळेस वेळ आणि आपली जी श्रद्धा आपण नेते मंडळींच्या ठाई ज्यावेळेस ठेवू त्याच वेळेस हा सगळा परतावा निश्चित रूपाने गावाला सामाजिक दृष्टीच्या बांधिलकीतून मिळाल्याशिवाय राहत नाही याचं अगदी ज्वलंत उदाहरण माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. मी 5 वर्ष त्या गावाचं सरपंच या नात्यानं नेतृत्व करत असताना नेमकं 1.5 वर्षांनी का होईना परंतु जिल्हा परिषदेला गुलाबशेठ पारखेंसारखं नेतृत्व मिळालं आणि गुलाबशेठ पारखे हे जिल्हा परिषदेला निवडून येण्याच्या अगोदरचे आमचे कबड्डीच्या खेळातले एक चांगले असे सहकारी कबड्डीचा खेळ गुलाबशेठ पारखे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आवडीचा खेळ असायचा. माझ्या गावात त्यावेळेस सामने भरायचे माझ्या गावचं ज्यावेळेस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व्हायचा त्याच दिवशी त्यांच्या गावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असायचा कबड्डीच्या सामन्यांचा. आम्ही दोन्ही मंडळी दोन्ही गावच्या त्या कबड्डी क्रीडा महोत्सवाचं फार
वेगळा असं त्या ठिकाणी नियोजन करायचं आणि ती मिसाल जवळजवळ तालुक्याला एक प्रेरणादायी ठरायची असा इतिहास त्यावेळेस असताना गुलाबशेठ पारखे यांचा सहवास तत्कालीन परिस्थितीपासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सान्निध्यात आल्यामुळे निश्चित रूपानं गुलाबशेठ पारखे यांच्या जवळ जाण्यासाठी मला फार मोठी तकलीफ झाली असं काही त्यावेळेस उत्पन्न झालं नाही. अगदी सहजासहजी त्यांच्या समवेत जाऊन माझ्या गावचा विकास जितका जास्त साधता येईल तितका जास्त विकास साधण्याचा प्रयत्न निश्चित रूपानं त्या पंचवार्षिकमध्ये केला आणि तीच प्रेरणा घेऊन तेच विकासाचं व्हिजन ठेवून माझ्या चांगल्या संस्कारात ज्या कार्यकर्त्याची निश्चित रूपानं वर्णी आज या पुढच्या पंचवार्षिक मध्ये लागली ते आदरणीय विद्यमान सरपंच प्रकाशजी गिधे या ठिकाणी हजर आहेत. अगदी माझ्याच पावलावर पाऊल ठेवून विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून अगदी वर्षही झालं नाही सरपंचपदाची शेठ सूत्र सांभाळली परंतु 70-75 लाखाची विकास कामं आणण्याच्या कामी हा कार्यकर्ता या ठिकाणी यशस्वी ठरला. निश्चित रूपानं त्याचंही कौतुक गावाच्या दृष्टीनं आहे आणि आम्हाला प्रेरित काय आहे की हेच प्रेरित आहे कार्यकर्त्यांना गावच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकल्यानंतर त्या विश्वासाचं चीज झालं पाहिजे असं गावाला भासलं पाहिजे. गाव अजून त्यांची 4 वर्षाची कारकीर्द पुढे आहे आणि तितक्याच तोलामोलानं त्यांना सहकार्य करणारी मंडळी सदस्य सारखी बबनराव केवळ असतील बाकीची कार्यकारिणीतली मंडळी असतील अगदी जीव टाकून या कार्यकर्त्याच्या व्हिजनवर त्यांचं लक्ष असतं. बबनराव केवळ सारखा माणूस अगदी सकाळी 9 वाजता गावात आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच घरी जायचं असं चांगलं एक व्रत गावाच्या सेवेचं व्रत या सदस्य मंडळींनी निश्चित रूपानं या ठिकाणी घेतलं त्यांचंही कौतुक गावाच्या दृष्टीने निश्चित आहे. आणि जाता जाता आता भाग राहिला 2017-22 झालं आता 22 व्हिजन निश्चित रूपानं आपल्या पुढे आहे. आता हे व्हिजन आपल्या पुढे आहे तर निश्चित रूपानं पारखे परिवारातील उमेदवार ज्यावेळेस आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने लाभेल पण पारखेच परिवारातला का तर कुंवर साहेब निश्चित रूपानं या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की 2017 अगोदरची जिल्हा परिषदेच्या सदस्यांची जर या ठिकाणी गोषवारा विकासाच्या दृष्टीने जर गोषवारा घेतला तर शेठ 2 लाख, 3 लाख, 1.5 लाख असा निधी द्यायचा आणि 5 वर्ष त्या कार्यकर्त्यांना चटया उचला लावायच्या अशा प्रकारची परिस्थिती निश्चित रूपानं या मतदारसंघात म्हणजे या मतदारसंघात म्हणण्यापेक्षा तालुक्यात होती परंतु ही सर्व राजकीय परिस्थिती मोडीत काढण्याचं काम आदरणीय गुलाबशेठ पारखे आणि पारखे परिवारानं निश्चित रूपानं या सावरगाव झालेवाडी मतदारसंघात केलेलं आहे. आणि मग जर एक विकासाचं नवं पर्व गुलाबशेठच्या रूपानं जर या मतदारसंघाला पाहायला मिळाले तर आगामी 2022 रूपानं जिल्हा परिषद सदस्य म्हणून पारखे परिवारातील उमेदवार का नको किंवा का पाहिजे याची समर्पक अशी मनोकामना निश्चित रूपानं प्रत्येक मतदारसंघातील नेते मंडळींनी कार्यकर्ते मंडळींनी मतदार राजांनी या आपापल्या मनात रुजवली पाहिजे की 2022 आणि 2022-2027 जो 5 वर्षाचा जो एक अतिशय समर्पक असा पंचवार्षिकचा कालावधी जो जाणार आहे त्या कालावधीमध्ये या मतदारसंघाला योग्य असा विकासाच्या दृष्टीनं न्याय मिळवायचा असेल या राहिलेल्या कामांची खऱ्या अर्थानं जर उकल करून ही कामं आपल्याला जर पुढे मार्गी लावायची असतील तर पारखे परिवारातील उमेदवाराशिवाय सावरगाव धालेवाडीतर्फे हवेली या मतदारसंघाला पर्याय नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करणारा कार्यकर्ता मी आहे. निश्चित रूपानं गुलाबशेठ पारखे विकी भाऊ पारखे अथवा साधनाताई गुलाबशेठ पारखे या तिन्ही मंडळींपैकी कोणीही एक उमेदवार निश्चित रूपानं 2022 रणांगणात असणार आहे आणि या तिन्ही उमेदवारांमध्ये अतिशय समर्पक अशी गुणवत्ता निश्चित रूपानं पारखे परिवाराच्या संस्कारानं या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं एक चांगला असा पर्वकाळ निश्चित रूपानं आगामी पंचवार्षिक मध्ये प्राप्त व्हावा या मतदारसंघाला ऊर्जित अवस्था निश्चित रूपानं मिळावी आणि विकासाच्या दृष्टीनं जुन्नर तालुक्याच्या 9 जिल्हा परिषद गटामध्ये सावरगाव धालेवाडीचं नाव गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नानं उज्ज्वल व्हावं अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि 4 कामांचं माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी भूमिपूजन आणि 3 कामांचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. विकासाची प्रक्रिया ही निश्चित रूपानं सुरूच राहील. सुरू राहत असताना ज्यावेळेस विकासाच्या दृष्टीनं तुम्ही सर्व मंडळी मला काही काही गावांमध्ये खरंच मुकुंद भाऊ
खरंच काही काही गावांचा स्वाभिमान या दृष्टीने वाढतो की विकासाच्या दृष्टीने एका पक्षाचं व्हिजन घेऊन ज्यावेळेस आपण पुढे चालतो आणि पक्षाची नेते मंडळीवर भरभरून असं त्या गावाला त्या गावाच्या कार्यकर्त्यांवर आपला जीव टाकतात आणि तो जीव टाकल्यानंतर ते जपण्याचं काम जी गावं निश्चित रुपानं या मतदारसंघात या जिल्हा परिषदेच्या गटात ज्या ज्या गावच्या कार्यकर्त्यांनी निश्चित रुपानं नेते मंडळी आणि पक्षावर प्रेम केलं त्याला पक्षाने कुठेही काही कमी केलं नाही. आजही जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीत शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी आणि त्यांचं भवितव्य हे निश्चित रुपानं या ठिकाणी उज्ज्वल राहिलेलं आहे असा सार्थ अनुभव निश्चित रुपानं या तालुक्याला या तालुक्याच्या आम जनतेला या ठिकाणी आलेला आहे. 2022 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं निश्चित रुपानं शिवसेना पक्षाचं व्हिजन असेल, उमेदवार पारखे परिवाराचा असेल, आपला झेंडा भागवा असेल, निशाणी धनुष्यबाण असेल, या सर्वांचा अगदी सांगोपांग विचार करून या मतदारसंघाचं एक उज्ज्वल असं भवितव्य मनात ठेवून निश्चित रुपानं 2022 जडणघडणीत गुलाबशेठ पारखे यांना उज्ज्वल असं यश या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी आज या ठिकाणी मनोकामना करूया विकासाच्या कामाच्या दृष्टीनं. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.